संभाजी राजेंना अखेर शिवसेनेकडून उमेदवारी नाहीच यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। शिवसेनेच्या दोन जागांबाबत मुख्यमंत्री आता अधिकृत काही वेळातच घोषणा करतील। शिवसेनेच्या दोन जागांवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती, मात्र मुख्यमंत्री आता ते स्पष्ट करणार आहेत। शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला असून कोल्हापुरातून संजय पवार यांनाच शिवसेनेचा दुसरा उमेदवार म्हणून घोषित करण्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। आघाडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। कोल्हापुरातून संजय पवार यांनाच अखेर शिवसेना आपल्या दुसऱ्या उमेदवाराच्या रूपाने त्यांची घोषणा करणार आहे। शिवसेनेचे पहिले उमेदवार संजय राऊत असतील तर दुसरे उमेदवार आहे संजय पवार असू शकतील खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। दरम्यान 11 सुमारास यावर संभाजी राजेंनी आधी काय प्रतिक्रिया दिली होती ते पाहूयात। माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलं आहे, पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील। मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील। ऐकलं की नेमकं छत्रपती संभाजी राजे काय म्हणाले होते, त्यांना शेवटपर्यंत अपेक्षा आहे की शिवसेना आपली उमेदवारी जाहीर करेल, कदाचित शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर होईल। मात्र आपल्याकडे जी माहिती मिळते त्यानुसार आता शिवसेनेचा उमेदवार ठरलाय संजय पवार, हेच शिवसेनेचे दुसऱ्या जागेसाठीचे उमेदवार असतील। आणि याचबाबत बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रश्मी, काय नेमकी सूत्रं फिरली, कारण जवळपास असं मानलं जात होतं की शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून छत्रपतींनाच उमेदवारी दिली जाईल, मात्र आता ऐनवेळी शिवसेनेने आपला निर्णय बदलला आहे की अगोदरच हा निर्णय झाला होता। नक्कीच आपण बघतोय कुठेतरी उद्धव ठाकरे हे पहिल्यापासून संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत खूप अनुकूल दिसत नव्हते। एक तर शिवसेनेमध्ये असलेला एखादा शिवसैनिक जो आहे त्याला आपण कुठेतरी संधी दिली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांची देखील होती। परंतु आपण बघतो की अनेक बॅकडोर ज्या चर्चा झाल्या होत्या, एकनाथ शिंदे यांचा गट जो होता तो विशेषतः सक्रिय होता की कुठेतरी संभाजीराजे यांना जी आहे उमेदवारी देण्यात यावी। परंतु उद्धव ठाकरे यांनी एक प्रमुख अट घातली होती, कदाचित ही गोष्ट भाजपाकडनं ते शिकले असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीने जी एक चूक केली होती की त्यांनी राणा पती पत्नींना समर्थन दिलं होतं, परंतु सत्ता आल्यानंतर त्यांनी रंग बदलले होते। त्यामुळे शिवसेनेने जर पहिली अट घातली होती ती हीच होती की तुम्ही शिवसेनेत या, शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये पक्ष संघटनेच्या कामांमध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागेल। परंतु कुठेही संभाजीराजांनी याबाबत अनुकूलता दर्शवली नव्हती। काल देखील आपण जर बघितलं तर डेडलाईन जी आहे ती देखील निघून गेली होती आणि शिवसेनेमध्ये एक जी सत्ता आल्यानंतर जे सगळ्यांना वाटतं की कट्टर शिवसैनिक जे ज्यांनी पक्षासाठी संघटनेसाठी अनेक वर्ष काम केलंय आता कुठेतरी त्यांना संधी मिळाली पाहिजे। त्यामुळे आपण बघतोय की संजय पवार यांचं नाव जे आहे ते कालपासून चर्चेमध्ये येत होतं। 30 वर्ष त्यांनी शिवसेनेच्या संघटनेसाठी काम केलेलं आहे। अजून एक विनोद यामध्ये सांगायला पाहिजे की कोल्हापूर दक्षिणची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा कोल्हापूरमधील जे शिवसैनिक आहेत ते कुठेतरी नाराज झाले होते, कारण ती जागा जी आहे ती काँग्रेसला गेली होती। वर्चस्मा हा कोल्हापूरवर जो आहे नेहमीच काँग्रेसचा राहिला आणि त्यानंतर हसन मुश्रीफांचा राहिलाय। त्यामुळे कुठेतरी कोल्हापूरमध्ये शिवसेना एक ताकद होऊ शकते, तिथे आपण उमेदवार देऊ शकतो असं बघून संजय पवार यांचं नाव चर्चेत आलं होतं। आणि जी माहिती मिळते आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री स्वतः घोषणा करणार आहेत, दोन नावांची घोषणा करणार आहेत। एक नाव अर्थातच संजय राऊत आहे आणि दुसरं जे नाव आहे जिल्हा प्रमुख संजय पवार आहे जे 30 वर्षापासून शिवसैनिक आहेत, जे शिवसेनेशी आपण बघतो एकनिष्ठ कटिबद्ध राहिलेले आहेत। कुठेतरी एक सामान्य शिवसैनिकाला संधी देऊन देखील पक्षामध्ये हा मेसेज मुख्यमंत्री देऊ इच्छितात असं चित्र आपल्या समोर येतं। अगदी रश्मी, आता उमेदवार तर जवळपास ठरलेला आहे, अधिकृत घोषणा शिल्लक आहे, मात्र मतांची बेगमी हा एक मोठा प्रश्न समोर असणार आहे। कारण शिवसेनेची 13 मतं, राष् ट्रवादीची 11 मतं आणि काँग्रेसची 3 ते 4 मतं असा मिळून 41 आकडा काही गाठला जात नाही, त्यामुळे उरलेल्या मतांची बेगमी शिवसेना कशी करणार त्याचं काही नियोजन आहे का? नक्कीच आपण बघतो की मुख्यमंत्र्यांनी अपक्षांना एक डिनर डिप्लोमसी ठेवली होती, जे ऑफ द रेकॉर्ड देखील सांगण्यात येत आहे की जेव्हा कोणतंही सरकार सत्तात असतं तर अपक्ष जे आहेत ते नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जातात। त्यामुळे दाट शक्यता आहे की खरं तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशीच कुठेतरी प्रयत्न असणार आहेत आणि अपक्षांचं जे काही थोडीफार मतं बाकी असतील, कारण ह्या आधीच काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की आम्ही जे आहे शिवसेना ठरवेल त्यांना मतदान देऊ, त्यामुळे
आहे ते मतदान तर होणार आहे. अपक्षांबरोबर देखील मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते चर्चा केलेली आहे, त्यामुळे ते बघता अपक्षांच्या मतांची देखील जुळवाजुळव होऊ शकेल. प्रश्न असा आहे की आजपासून खरं तर उमेदवारी भरण्याची सुरुवात झालेली आहे, 31 तारीख शेवटची आहे आणि जर 6 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज आले तर निवडणूक देखील बिनविरोध होऊ शकेल. त्यामुळे आपण बघतो आहे की जी मतं जी आहेत ती पण विशेषतः जुळवाजुळव करण्याची वेळ देखील लागणार नाही, बिनविरोध देखील राज्यसभा होण्याची बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र जर गरज पडली तर मतांची बेगमी असलेली बरी या हिशोबानं शिवसेना नियोजनाला लागली. धन्यवाद रश्मी केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आपण पाहतोय की शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरलेला आहे. दुसऱ्या उमेदवारासाठी आता संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेनं तिकीट अखेर देऊ केलेलं नाही आहे अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.